आणि मंडळी आत्ता वेळ झाली आहे ती गेस्ट सेंटरला जाण्याची. तिथं आपल्या सोबत आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार सुनील प्रभू. आपण त्यांचं पहिल्यांदा स्वागत करूया. सुनील प्रभू, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो ओव्हर मध्ये. खरं तर विशेष अधिवेशन पार पडलंय, सरकार स्थिर झालंय आणि विधानसभा अध्यक्षांनी आपला कार्यभारही स्वीकारला. तुम्हाला अपेक्षित होतं त्याप्रमाणे हे विशेष अधिवेशन पार पडलं असं म्हणायचं? विशेष अधिवेशन हे ठीक आहे, संविधानाचा भाग आहे म्हणून विशेष अधिवेशन आणि नवीन सरकार स्थापन झालं आहे. परंतु महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेमध्ये ईव्हीएम मशीनच्या बाबत जो उद्रेक आहे त्या उद्रेकाबद्दल कोणीच काही बोलत नाही आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे अनेक कांगोरे आहेत लोकांच्या असंतोषाचे, त्याचं देखील कुठेतरी जनतेच्या मनाचा विचार या ठिकाणी होणं आवश्यक आहे आणि तो निवडणूक आयोगाने करावा असं मला वाटतं. सुनीलजी, एकीकडे आपण पाहतोय इकडे विशेष अधिवेशन पार पडतंय पण तिकडे बेळगावातला जो प्रश्न आहे तो अधिकाधिक पुन्हा आपल्याला चिघळताना दिसतोय. बेळगावातल्या मराठी भाषिकांचा जो महामेळावा होता त्याच्यावरती जमावबंदीचे आदेश तिथे देण्यात आले आहेत. काही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकडी करण्यात आली आहे आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून एक प्रस्ताव पाठवायला सांगितलाय केंद्र सरकारला की बेळगाव कारवार हे केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात यावे. याबाबत आपलं नेमकं काय भूमिका आहे? असं की बेळगाव कारवार सीमा प्रश्नाबाबत कोर्टामध्ये हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. आत्तापर्यंतच्या राज्यपालांची जर सगळी भाषणं आपण बघितली असाल तर बेळगाव कारवारच्या बाबतीत आमचं सरकार लक्ष घालतंय असं सातत्याने सांगितलं जातं. परंतु सीमावासी आमच्या मराठी बांधवांवरती ज्या पद्धतीचे कानडी अत्याचार होत आहेत ते दुर्दैवी आहेत आणि मग अशा पद्धतीने होणारे अन्याय अत्याचार जर वाचवायचे असतील तर मला असं वाटतं मराठी माणसाला न्याय द्यायचा असेल तर हा प्रदेश जो आहे तो केंद्रशासित केला पाहिजे, हा दिल्लीच्या सरकारने निर्णय घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. याबाबतची भूमिका यापूर्वीही पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी मांडली होती, आजही विधिमंडळाचे नेते आदित्यसाहेब ठाकरे यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हीच भूमिका आहे. त्यामुळेच कर्नाटक सीमावासियांना मराठी बांधवांना न्याय मिळेल. आज आपण बघितलं असेल की सीमावासियांच्या बैठकीसाठी एकीकरण समितीला त्या ठिकाणी बैठक घेऊ दिली नाही, धरपकड सुरू केली. प्रत्येक वेळेला एकीकरण समिती ज्या ज्या वेळेला कार्यक्रम घेते त्या त्या वेळेला कर्नाटकी सरकार जे आहे ते अन्याय करतं. मी या शहराचा महापौर असताना काळा दिवस जो त्या ठिकाणी आमचे कर्नाटक बांधव सीमावासीय बांधव ज्या पद्धतीने कर्नाटक सरकारच्या निषेधात करतात त्यासाठी मला देखील त्या ठिकाणी आढळण्यात आलं होतं. पोलिसांचा गराडा जो होता तो डावलून मी त्या कार्यक्रमाला पोहोचलो होतो. मी ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यांचं कार्यालय तोडलं गेलं, त्यांची डोकी फोडली गेली असं असताना देखील त्या ठिकाणी ही सभा आम्ही केली. ही सभा करून पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलो. परंतु हे सतत सातत्याने कर्नाटक सरकारचे अत्याचार मराठी बांधवांवर सुरू आहेत आणि हे जर कायम संपवायचे असतील, निर्णय लागेल तेव्हा लागेल, तेवढा प्रदेश केंद्रशासित करावा ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि या पक्षाने मागणी करून पक्षप्रमुखांनी उद्धवजींनी ही मागणी यापूर्वी केली होती. आज तीच मागणी विधिमंडळाचे गटनेते आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. सुनीलजी, आपण पुन्हा एकदा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं जे काही मुद्दे झाले त्याच्यावरती बोलूया. राहुल नार्वेकर हे आजच विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि नेमकं त्याचवेळी तुमच्या पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला. ही जी संधी असते ती महाराष्ट्राची सुसंस्कृतता जी आहे ती दाखवण्याची संधी असते असं वाटत नाही का तुम्हाला? राजकीय संस्कृतीचं दर्शन दाखवलं पाहिजे, महाराष्ट्राची परंपरा या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी राहुल नार्वेकर यांची मागची 2.5 वर्षाची कारकीर्द बघता शिवसेना पक्ष फुटल्यानंतर विधिमंडळामध्ये जी हेरिंग झाली त्या हेरिंगमध्ये संविधानाला धाब्यावर बसवून सर्वोच्च न्यायालयाच्या तिकडे दिलेला जो निर्वाळा होता त्याला एका बाजूला करून ज्या पद्धतीचा निकाल त्यांनी दिला तो बायसी निकाल होता आणि त्याचा निषेध आजही आहे, उद्याही आणि परवाही असणार आहे. आज हा विधिमंडळात तुम्ही निर्णय घेतला, त्यानंतर जर विधानसभेतलं जर दृश्य आपण पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना ही एका बाजूला एकटी दिसली कारण बाकीच्या सगळ्या पक्षांचे मग मवियातले पण जे आमदार होते ते सभागृहात होते. मग अशा वेळी आगामी महापालिका ज्या निवडणुका आहेत त्याच्यात तुम्ही स्वबळावर लढवण्याचा वगैरे विचार करताय असं काही आहे का?
असं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका जरी असल्या तरी देखील आज मुंबई असेल, ठाणा असेल, इतर महानगरपालिकेमध्ये मुंबईकर आणि शिवसेनेचं नातं हे आगळंवेगळं आहे. जेव्हा जेव्हा म्हणून आपत्काल असतो तेव्हा सर्वप्रथम धावून जाणारा कोण आहे तर शिवसैनिक आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदार निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कौल देतील असं माझं. सुनीलजी, आज एक दृश्य दिसलं त्यावरून हा प्रश्न आहे, समाजवादी पक्षाबाबत नेमकी तुमची भूमिका काय आहे? कारण आदित्य ठाकरे म्हणतायत समाजवादी पक्ष म्हणजे भाजपची बी टीम आहे, आणि त्याचवेळी सुनील शिंदे म्हणतायत म्हणजे तुमचेच आमदार आहेत की हम सब एक है. हे चित्र नेमकं काय सांगतंय? असं आहे, माणूस म्हणून भेटल्यानंतर एकमेकाचं अभिनंदन करणं हा वेगळा भाग आहे, ती मानवता आहे. त्यामुळे ते आज रिझल्ट नंतर विधानसभेत मला पहिल्यांदा भेटले, मुंबई महानगरपालिकेत आम्ही एकत्र सहकारी म्हणून काम केलेलं आहे, त्यांचं मी अभिनंदन केलं. परंतु पक्षाचा जो सिद्धांत आहे, पक्षाची जी धोरणं आहे त्या धोरणानुसार त्यांनी जर आम्हाला विरोध केला तर आम्ही त्यांना विरोध करणारच. आत्ता ज्या पद्धतीने चाललंय त्याच पद्धतीने जर सुरू राहिलं आणि समाजवादी पक्षाबरोबरचे जे संबंध आहेत ते जर ताणले गेले तर मवियाला त्याचा महापालिकेच्या निवडणुकीत आणि खास करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत फटका बसेल असं वाटतं आपल्याला? असं आहे की आता महाविकास आघाडी म्हणून वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील, आणि मला असं वाटतं की एकत्रितपणे निवडणूक लढण्याबाबतची भूमिका ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली आहे, ती पुढे देखील अशीच स्थिर राहील असं मला वाटतं. आज जेव्हा भाषणं सुरू होती विधानसभेत त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विरोधी पक्ष नेतेपदाचे संकेतही दिले, आणि जर संख्याबळाचा विचार केला आणि जर ही संधी तुमच्या पक्षाला जर मिळू शकली, कारण 9 आमदार तुमच्याकडेही जर तांत्रिकदृष्ट्या कमी आहेत, तर कोण होऊ शकतो विरोधी पक्ष नेता आणि सक्षम विरोधक कोण ठरू शकतो? की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधिमंडळाच्या सर्व आमदारांनी हा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना दिला आहे, त्यामुळे तोच हा निर्णय घेतो. एक महत्वाचा प्रश्न आहे, संधी जर मिळाली तर आदित्य ठाकरेंनी हे पद म्हणजे विरोधी पक्ष नेता पद स्वीकारावं असं तुम्हाला वाटतं? मी असं म्हटलं ना की याचा निर्णय सर्वस्वी घेण्याचा अधिकार हा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना सर्व आमदारांनी दिला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. सुनीलजी, अगदी काही तासांपूर्वीच विधिमंडळाच्या कामकाज समितीची बैठक झाली, या बैठकीत नेमकं काय ठरलंय? ते कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीमध्ये त्यांनी एक आठवड्याचं अधिवेशन घेतलंय, परंतु विदर्भात झालेल्या आत्महत्या लक्षात घेता आणि हे अधिवेशन या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्यांदा होतंय, त्यामुळे किमान 2 आठवडे घ्यावी अशी मागणी आम्ही केली होती, पण त्यावरती अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या आठवड्याचं कामकाज पाहिल्यानंतर 18 किंवा 20 तारखेला पुन्हा एकदा कामकाज समितीची बैठक त्या ठिकाणी अध्यक्ष घेतील, आणि कितपत कामकाज आहे ते पाहूनच पुढचा आठवड्यात आपण हे कामकाज करू शकतो का आणि वाढवू शकतो का याचा निर्णय माननीय अध्यक्ष घेतील असं ठरलेलं आहे. तांत्रिकदृष्ट्या कोणी विरोधी पक्ष नेता होऊ शकतं का हे अजून नक्की माहिती नाही, पण जर विरोधी पक्ष नेता करायचं ठरवलं तर काँग्रेसकडूनही त्याची चाचपणी केली जात आहे, तर त्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? याबाबत मी भाष्य करणं योग्य नाही, वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील, आणि आम्ही विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांनी विधान परिषद आणि विधानसभा याबाबतचा कुठचाही निर्णय असेल तर तो निर्णय माननीय पक्षप्रमुख उद्धवजी घेतील, तो आम्हाला मान्य राहील असं म्हटलं आहे, त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव साहेब याबाबतचा निर्णय घेतील. धन्यवाद सुनीलजी, आपण या आपल्या अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून झिरो ओव्हरमध्ये बोलण्यासाठी खास वेळ दिली, त्याबद्दल आपले आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.